से ज्ञानेश्वर पाटील, डॉक्टर अजय, निलेश पाटील, विजय चौधरी, रामदास पाटील, संतोष पाटील, विनोद पाटील, ॲडव्होकेट अर्जुन पाटील, एवढे नावं मला चिठ्ठीवाल्यांनी दिले, काही राहिले असेल तर त्याला पाय जातो. उपस्थित विचार मंचावर महाविकास आघाडीचे आणि इंडिया अलायन्सचे सर्व पदाधिकारी आणि बुधड या परिसरातील आजूबाजूच्या गावातील या सभेसाठी आलेले सर्व नागरिक, मी तुम्हाला सगळ्यात पहिले नमस्कार करतो आणि सभेला सुरुवात करतो. कारण मला लगेच पुन्हा मलकापूरची सभा आहे, तिथं मी जमून द्यायचं आहे. तर सध्या देशावर वाईट परिस्थिती आहे. 10 वर्ष तुम्ही दाढीवाल्याचं सरकार पाहिलं, पण मी आधी 2014 त्यालेच मत दिलं होतं. पण त्यानं 10 वर्षात आपली एवढी शेकवली, ते गरम खडकं ताव्यावर असं गोल गोल फिरू शेकवली. म्हणजे असं वाटते का तुमच्या आता लक्षात आलं असं आपली किती शेकवली आहे? प्रत्येक गोष्टी यात दाढीवाल्यानं आपल्याला लुटाचं काम केलं आहे. जेव्हा या माया शेतकरी माय बापाचा कापूस विनते तेव्हा हे छोटं ऑस्ट्रेलियन कापसाच्या गटाने बनवते. म्हणजे माया कापसा माया बापाच्या कास्तकाराचा हमीभाव हे सरकार डिक्लेअर करते 6,700 रुपये. किती? 6,700. माया बापाचा कापूस चालला 6,200. म्हणजे त्या हमीभावात बी चालला नाही. आता हे भिकाचोट आपल्याला 6,000 रुपये देते चोटतं दाढीवालं. हा वर्षाचे किती? 6,000. आपलं नुकसान पहा, या दाढीवाला नुकसान किती करून राहिलं. जर यानं कापसाची निर्यात बंदी उठवली आणि कापूस जर आयात केला नसता तर आज तुमचा कापूस 10,000 रुपये क्विंटल गेला असता. किती हजार रुपये? मी तर जास्त नाही, मला त्याच्यावर फेकता येत नाही. ठीक आहे, मी लिमिटेड, मी 12-15 नाही समजून राहिलो तुम्हाला. मी म्हणून राहिलो का आपला कापूस 10,000 गेला असता. आता तुमच्या भागात कापसाचा एकरी उतारा जास्त आहे, आमच्यापेक्षा जास्त आहे, विदर्भापेक्षा. मी असं समजतो का तुम्हाला एकरी 8 क्विंटल कापूस पिकते. किती? 8. म्हणजे हे टोटल एका क्विंटल मागं 4,000 नुकसान करत आहे आपलं. किती? एका क्विंटल मागं 4, एका एकरात 8 क्विंटल कापूस. म्हणजे 8 x 4 किती हजार रुपये? 32. हे तोटक एकरी 32,000 रुपयाचं नुकसान करून राहिलं. भिकार कोण 6,000 रुपये भीक देऊ राहिले? म्हणजे तुम्ही समजून घ्या त्याच्या मागचं राजकारण. आणि एवढं अहंकारी आहे, एवढं अहंकारी आहे. कुठं फोटो? कोविडचं वॅक्सिन दिलं त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेट वर फोटो. छोट्याला मार सांगे, बहुत हो गई महंगाई की मार अब की वार मोदी सरकार. त्याच्यासोबत एक बाई होती, साज भी कभी घुमती वाली स्मृती इराणी होती ना. हे 2013-14 असे कांदे वांगे कोबी अशी गयात झाले आणि सिलेंडर घेऊन त्या चोटकीले 400-300 सिलेंडर मार वाटत होते. 400-300 सिलेंडर मार वाटत होतं तिले. आता सिलेंडर 1130 वर गेलं. हे भिकार तो 40 रुपये सबसिडी देते, त्याच्यात म्हणते तुटतच आल्याच्या. नाही पाहिजे रे सबसिडी, तूच घेण म्हणा, तुझं न म्हणा, त्या नड्यात 40 रुपयाचा भीक देऊन राहिला. 40 रुपये आम्ही वरून देऊ शकतो. इलेक्शनचं वर्ष आहे तर 200 कमी केले चालेल. तुम्हाला लुटलं किती बा. आता त्याच्यात त्यानं आता नारा दिला अब की बार 400 पार. आता का 400 पार होणार नाही म्हणता का? युरियाची गॅस 400 पार करणार आहे तो. तुम्हाला सांगितलं नाही ना अब की बार 400 पार? हे थोडी म्हणजे का पार करायचं आहे 400, हे थोडी सांगितलं तुम्हाला. समजलं का? युरियाची बॅग 400 पार, पेट्रोल डिझेल 400 पार. चांगली शेतवणार आहे, देता त्याला मग पाहून घ्या ना. माझ्या मताला तर अजून शेकवायला पाहिजे. तुम्हाला जर लक्षात येऊ काही काही पोटके अंध बघताय साले. ठीक आहे, मध्ये शिवाजी अबे हे स्टेटस ठेवते अब की बार 400 पार. अबे त्या बापाचा कांद्याचा पट्टा 400 पार नाही चालला, त्या बापाचं सोयाबीन 4,000 पार नाही चाललं, तू स्टेटस ठेवून राहिला. या बाबाने लुटून खाऊन राहिला तो गाडीवाला. मग आता जर तो आपल्याला अच्छेदींचे स्वप्न सांगून का म्हणे तो 14-100 दिवसात ब्लॅकपणी आणतो. आणले का चोट्या ना? हा ब्लॅकपणीवाले उठून पळाले ना तो नीरव मोदी
ठीक आहे, ललित मोदी मोदी नावालेच आहे हा, ठीक आहे. मग त्याच्यानंतर तो मेहुल चोक्शी पुढे उठून गेले. पयाले कसे ते सोडून द्यायला देशाचे 11-11 हजार कोटी रुपये घेऊन पयाले सारे. आणि आमच्या कास्तकार माय बाबा एक लाख कर्ज असेल, 1 लाख कर्ज असेल, ते बँकेवाले 17 चक्रामारते मारते का नाही? मारते का नाही? अरे या मोदीनं या गाडीवाल्यानं या देशातल्या उद्योगपत्याचं 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. हे तर 3 महिन्याच्या अगोदरची आकडेवारी सांगून राहिलो. तुम्ही गुगल सर्च करा, ठीक आहे, का रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं किती कर्ज राईट ऑफ केलं उद्योगपत्याचं, 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. अन या देशातल्या शेतकऱ्यावर 1.5 लाख करोडचं कर्ज असेल. किती लाख? शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करायला हे छोटं पैसे नाही म्हणते. आणि उद्योगपत्याचं कर्ज माफ केलं. मनमोहन सिंगच सरकार होतं 2009 तेव्हा कृषी मंत्री होते भारताचे आदरणीय पवार साहेब, तेव्हा 72,000 करोड रुपयांची कर्ज माफी केली होती शेतकऱ्याचा 7-12 कोटी. का केलं म्हणते ना काँग्रेस? आता साले जे इकून राहिले तुम्ही ते काँग्रेसचं केलं. आणि हे जे नेते आहे ना जेवढे बीजेपीचे पिलांटू आहे हे एवढे कोणा शाळेत शिकले? कोणाच्या शाळेत शिकले? कोण बांधले त्याच्या? काँग्रेस. हा, या नरेंद्र मोदी चंद्रयान उडवताना हिजबत जाते झेंडी आलो पाहिलं असं राहिले सायंटिस्ट बोलायचे ह्या टीमी पुढं, ठीक आहे. बरं, पनोती साधा एवढा आहे, पनोती एवढा आहे तिथं चंद्रयान उडवायला गेलं ते यान उतरलं नाही. वर्ल्ड कपची मॅच वानखेडे स्टेडियमवर व्हायला पाहिजे होती. हा, वानखेडे स्टेडियमवर व्हायला पाहिजे होती ते मॅच गुजरातने नेली अहमदाबादने. बरं, नौटंकी बाज एवढा आहे आपल्याला त्याचे दाखवायचे दात वेगळे आणि खाचे दात वेगळे आहे. त्यानं काय केलं माहित आहे का? त्यानं जगातला सगळ्यात मोठा पुतळा उभारला वल्लभभाई पटेलचा. उभारला का नाही? अरे उभारला का नाही? आणि इकडं वल्लभभाई पटेलच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःच नाव लावलं. अरे नाव मेल्यावर लावत असते, त्यानं जिवंत म्हणून लावले का? मेल्यावर नाव लावते ना. बरं, त्याच्यातल्या त्याच्यात फायनल मॅच होती, तिथं मॅच पाहायला गेलो, ती मॅच हारली त्या माय. आणि स्वतःने म्हणते मग फकीर हो छोला लेके चल जो आमच्या घरात काय छोला आम्हाला फरक भिदाय अहो त्याच्यासाठी देश तयार कर दिला. अहंकार एवढा आहे, अहंकार एवढा आहे जी का खिशा. आता कधी फकीर होता कधी भेटलं नसून पाहिले. 1.5 लाखाचा पेन, 3.5 लाखाचा चष्मा, त्या कोटवर मोदी मोदी लिहिलं. हे काहीच्या लिहिलं, सोन्याच्या धाशात लिहिलं आहे मोदी मोदी. किती करोड रुपयाचा त्याचा ड्रेसच आहे, कधी पाहत असून भेटलं ना त्या हपातल्यासारखं बसवायचे का? ठीक आहे, तशी पाहायला भेटलं वमान भेटून गेला. आता तर तुम्ही लक्षात घ्या एवढा अहंकारी आहे, जिथं तिथं फोटो लावून टाकले, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या पेट्रोल पंपावर फोटो लावले, मार मोठाले फ्लेक्स. हा, आता काढले लोक शिवाय देते म्हणून. मी तर पेट्रोल पंप वाले डिझेल टाकलं, पेट्रोल टाकलं, विचारतो मग बापूचा फोटो कुठे? नारायण नारायण कोण असते आरती बोलले तिथं फोटो, ठीक आहे. अरे भाऊ, आता त्या डीएसीच्या बँकवर इंडियाच्या बँकवर मी फोटो लावले सारे. अरे त्याचे फोटो टीव्हीवर आला की इरिटेट होते, चॅनल बदलू शकत ते कुठं कुठं फोटो नाही. आता एवढी जागा काही सुटी म्हणजे हे तिथं लावून द्या ना. अरे कुठं म्हणजे आम्हाला डीएसीच्या इंडियाच्या बँकवर फोटो लावले म्हणून आचारसंहिते त्याचा फोटो आहे म्हणून खताच्या बागा भेटून नाही राहिल्या तुम्हाला माहित आहे, ठीक आहे. असा प्रश्न होता नसते येऊन जाऊन किंवा झाला का एका महिन्यात अब की बा, ठीक आहे, चालू त्याच मन की बा. अरे सारे पुस्तक काम की बात नुसता मन की बात मन की. अरे आमच्या कामाची बात. अरे असा पंतप्रधान या देशाला. आता त्या दिवशी एका सभेमध्ये काँग्रेस सत्तेत आलं तर तुमच्या गळ्यातले मंगळसूत्र नाही ठेवणार. अरे त्या बायको पाहिलं तू? आमच्या बायकोचं मंगळसूत्र कसं पाहत होते? दुसऱ्याच्या बायकोचा काय विचार होता तू? पाय माझी मा हिंदू हिंदू सांगते जी आपल्याला हे सांगतलं तुम्हाला मग हिंदू हिंदू खत्रम अभ्यास आल्या की माय गेली टपलं गेला का तुला? हिंदू रीतीरिवाजा नुसार आई मेल्यावर केश ओपन करावं लागते, कपडं करावं लागते, केलं काय? हिंदू रीतीरिवाजा नुसार
असा घराचा वास्तूत असेल तर नवरा बायको पूजेत बसते, भागवत शब्द असेल तर यजमान बसवते नवरा बायको, ठीक आहे, प्राण प्रतिष्ठा असेल तर नवरा बायकोच्या हातात. मी नाही म्हणून राहिलो, चार पीठाचे शंकराचार्य म्हणते का नवरा बायको शिवाय पूजा मान्य नाही. अन रामाची प्राण प्रतिष्ठा करायची होती या संध्या एकटा हिंदू धर्माचे रीती रिवाज ऐकायचे. तू हिंदू धर्मापेक्षा मोठा झाला का? म्हणजे आपल्याला जो हिंदू धर्म सांगू राहिले सब नौटन केले, समजलं का? एवढा फेकू आहे, जे एवढा फेकू आहे, किती फुकड्यात आणते. आता त्या बांगलादेश मध्ये गेला एक दिवस, म्हणजे बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीत मी होतो. अरे ते वय का, तू काय का, तू जन्मला केव्हा? बांगलादेशची स्वातंत्र्य चळवळ झाली तेव्हा तू किती वर्षाचा होता? म्हणजे तुम्ही विचार करा का, कमीत कमी असा तर पाहू का लोकांचे लक्षात नाही आलं पाहिजे. तो स्वतः म्हणते मग अनखडू, आपण अनखड पंतप्रधान दिला देशाने म्हणून हे असं ठीक आहे. सध्या परिस्थिती आणली अनखड गवार केला, तो स्वतःच म्हणते भाषण मग अनखडू, त्याचा तडीपार सोपी आहे. तू पत्रकार परिषद घेऊन सांगते का हे आमच्या पंतप्रधानाची डिग्री. बरं, डिग्री कोण्या विषयात? डिग्री कोण्या विषयात? तर त्याची डिग्री आहे एंटायर पॉलिटिक्स. या नावाचा विषयच नाही आहे भारतात, विषयच नाही आहे. अशा विषयात त्या पट्ट्यान डिग्री घेतली आहे. बरं, डिग्री 1978 ची आणि त्या डिग्रीवर फॉर्म आहे 93 चा. तो फंड जन्माने 93 लिहाला आणि त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. मग तुम्ही विचार करा, युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं. अबे साल्या काठ्या करतो कमीत कमी लोकायले तू कधी दिसू देऊ? बरोबर नाही का? म्हणजे सत्यानाश केला जी या देशाचा सगळ्यातिक सत्यानाश कोण केला असं त्या गाडीवाल्यानं केला. म्हणजे सर्वसामान्य आता तुम्हाला सांगतो 2014 अर्ज तुम्हाला मिनिमम बॅलन्सचा क्रायटेरिया होता अकाउंट वर. आता तुम्हाला म्हणते अकाउंट वर 1000 रुपये मिनिमम बॅलन्स ठेवा लागत सेव्हिंग अकाउंट वर. किती रुपये? जर 1000 नसाल तर तिला अकाउंटचे 250 डल्ला मारते. किती जा मारते? पण माया बापाच्या अकाउंट वर गोरगरीब आहे जनसामान्य, आपण मिनिमम बॅलन्स मेंटेन नाही करू शकत. 10000 अकाउंट वर राहते माया बापाच्या. माय बीमार पडते तर माया बाप प्रायव्हेट दवाखान्यात भरती करते. 4 दिवस नाही माय भरती करायला येते, डॉक्टर बिल काढते 5000 रुपयाचं आणि औषध घेऊन देते. माया बाप औषधाचं ते 4500 बिल औषधाचं माया बाप अकाउंट मधून पैसे काढते. 9500 500 रुपये अकाउंट वर राहते. महिन्याच्या शेवटी मिनिमम बॅलन्स मेंटेन नाही झालं तर साला 250 डॉलर त्याच्यातून मागते. आणि दुसऱ्या महिन्यात नाही मेंटेन केलं तर अकाउंट झिरो करते. कवा कवा तर मायनस मध्ये नाही येते, म्हणजे तुम्ही टाकले तर गायब होईल. याला शिकून याला चांगली याला त्याने मत अजून शिकून घ्यायची नसल तर येणाऱ्या 13 तारखेच्या इलेक्शन मध्ये श्रीरामदादा पाटील यांच्या नावासमोर तुतारी या चिन्हासमोरच बटन दाबून जास्तीत जास्त मताने विजय करा. कारण एक इंडिया अलायन्सचा उमेदवार आपल्याला इथं वाढवायचा आहे हे लक्षात ठेवा. आता मी अभ्यास करतो म्हणून मध्ये जाणवते म्हणजे या देशात ठीक आहे पीएम केअर नावाचा एक फंड आणला होता या धाडीवाल्याने कोरोनाच्या काळात. का कोरोनाच्या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी पीएम केअर फंड. तुम्हाला सांगतो भारताची राज्यघटना का सांगते. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 267 कलम 267 म्हणते का या देशावर कोरोना सारखी बिमारी आली, भूकंप आला, युद्ध आलं, पूर आला, दुष्काळ पडला आणि देश अडचणीत सापडला तर देशाचे पंतप्रधान आवाहन करून भारतातल्या लोकायले आणि एक अकाउंट नंबर दिन भारत सरकारचा आकस्मिक निधीचा त्याच्यात तुम्ही पैसे टाकायचे. त्या पैशाचं ऑडिट करत असते कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया नावाचा मोठा अधिकारी आहे. त्या तिजोरीत किती पैसे आले आणि कोण्या गोष्टी खर्चासाठी खर्च झाले याचं ऑडिट होत असते. ह्या चोट्याने एक प्रायव्हेट फंड उभारला पीएम केअर फंड कोण याकडे आले आणि मग भारतातल्या लोकांना माहितीचा अधिकार त्याच्यावर टाकला. ह्या हात वाटत करते हिशोब देता येत नाही. छोट्या पैसे कुठे गेले? त्याच्यात टाकायला 500 करोड दिले, मोठ्या लोकांना पैसे दिले ठीक आहे आणि बमाट पैसे दिले, थोडेसे नाही दिले. एवढ्या पैसे ते दिले हे एवढ्या पैसे आमचे गेले कुठं? तुम्ही सांगा आम्हाला आमच्या पैशाचा हिशोब द्या. पीएम केअरचा पैसा गेला कुठं? आणि म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवा जर एवढ्या पैसे ह्या सरकार गायब करत असल
आता तुम्हाला कोरोना वॅक्सिन वॅक्सिन टोचली ना टोचली का नाही? ज्या कंपनीने तुम्हाला वॅक्सिन टोचली ना ज्या कंपनीची ठीक आहे त्या कंपनीची त्या कंपनीला वॅक्सिनची परवानगी पाहिजे असेल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची परवानगी पाहिजे का? मागून पैसे दे इलेक्ट्रॉन बॉन्ड घे त्याच्याकडून पैसे घेतले 56 करोड पुन्हा बीजेपीनं आणि त्याला परवानगी दिली तिच्या टेस्टिंग पूर्ण स्वच्छ तुम्हाला ढोसल्या आणि आता त्यांना सुप्रीम कोर्टात सांगितलं त्या मालकानं कंपनीच्या का ह्या इंजेक्शन मुळे तुम्हाला हार्ट अटॅकचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज येऊ शकते एकामेकाच्या तोंडाला काही कोण राहिले मा सेल्फी टाकली होती ना इंजेक्शन घेताना म्हणजे टेस्टिंग अपूर्ण व्हायचंच होत तर तुम्हाला इंजेक्शन ढोसलं त्यानं आणि त्यानं जो फोटो टाकला होता ते इंजेक्शन असंच लावून होतो त्यानं व्हिडिओ थोडी टाकला का ढोसलं मले तो लयचा काय तुम्ही समजून घ्या का या देशाने कुठं कुठं ह्या गाडीवाला लुटून राहिला आता तुम्हाला सांगतो मुख्य आलेले मोठं करासाठी यानं का केलं हे अनेकची कंपनी आहे जिओ 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 BSNL चं ढोबर बंद केलं तिच्या कर्मचाऱ्यांना जबरदस्तीनं रिटायरमेंट घ्यायला लावली काऊन तर मुख्याची कंपनी लॉन्च करायची होती मुख्याला मार्केटने जिओ घेऊन सोपती होती त्याचा मुख्या दुसरा अनिया आणि त्याची कंपनी मोठी करायची होती तर BSNL चं ढोबर बंद केलं आणि जिओ लॉन्च केली आणि जिओनं तुम्हाला फुकट सिम दिले पाहिजे फुकट वापरा 2 GB डाटा अनलिमिटेड कॉलिंग या पोट्याने घेतले तुम्ही एअरटेल वोडाफोन आयडियाचे सिम फेकून दिले आणि तंबाखूची सवय कशी लावते ठीक आहे खऱ्याची सवय थोडसा गेला 2 खांड पुसून घे मग तशी लावली आणि 6 महिने गेले झोपता लावते 199 म्हणलं ना मग तिथून 6 महिने गेले 399 म्हणलं का नाही मग तिथून समोर गेलं 599 आता 6 महिन्याच्या अंतर केले 719 ज्ञानक्षेत्रून काय जीव तो विचार आता तर मोदी त्याच्यापेक्षा भयंकर करणार आहे तुमच्या घरी आलं हे त्याच्यात मी त्याचा ते जे रिचार्ज आहे त्याचे 3 महिने 84 दिवसाचे आहे किती दिवसाचे त्याच्यात मी साल्यानं 7 दिवसाचा डल्ला मारला म्हणजे त्या मुक्याच्या पोट्याने जेव्हा पोट्ट होईन नातू होईन तर ते 8-9 महिन्यात पैदा होईन कारण त्याचे 3 महिने हे 84 दिवसाचे आहेत समजलं का तुम्हाला कारण त्याचे 3 महिने 90 दिवसाचे नाही आहे तुम्हाला तिथं बी नाडवताय तो म्हणजे पान कुठं म्हणजे कुठं कुठं ह्या लुटून गेला आता तुमच्या घरी एक इलेक्ट्रिकचं मीटर येणार आहे प्रीपेड मीटर पैसे भरले तरच लाईन चालू पैसे खतम झाले लाईन बंद या ना शेकून त्या मत मोदी त्या शेकून खोट असेल तर त्याला पुण्या कोर्टात न्यायचा म्हणजे खिचा मी जिवंत आहे इथं ठीक आहे ह्या भारताचा पंतप्रधान नाही आहे ह्या पंतप्रधान गुजरातचा आहे तुमचा आहे गुजरातचा पंतप्रधान आहे भारताचा पंतप्रधान नाही त्याने महाराष्ट्राशी बाकी राज्याशी काही लेणं देणं यानं महाराष्ट्रातला मोठा प्रोजेक्ट सेमीकंडक्टरचा वेदांता फॉक्सकॉनचा मोठा प्रोजेक्ट 1,76,000 करोड रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती छोट्या कुठं गेला टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेला महानंदा डेअरी नेली ऑनलाईन प्रोजेक्ट नेले लिस्ट झाली त्याची एवढे उपव्यापी म्हणजे एवढे यानं उपव्यापी धंदे केले आहे का म्हणजे मायापाशी तर पुरा लिस्टच आहे मध्ये जर म्हणलं का मोदी पुस्तक लिहि तुम्ही 4 पुस्तकं लिहू शकते का अजी लयच खतरनाक आहे त्याची आणि जे आहे ते सत्य आहे याच्यात काही खोटं नाही जे तुम्हाला सांगतो आज रेकॉर्ड नाही तर माझ्या माझ्या उरावर याने ईडी टाकली असती ही तर वाटच पाहून राहिलो एवढ्या मोदीच्या विरोधात म्हणतो का एखादी ईडीची धाड माझ्या उरावर पडाव माझ्या घरावर धाड पडली तर त्याला सापडा एखादी फाटकी भोगदाडवाली चटकी मी वाट पाहून राहिलो एखादी
किती धर्म आहे उरा आहे का नाही साले टाकत नाही. आता त्या आमच्या गडचिरोली मध्ये हत्ती होती. हत्ती ते ते मुक्याचं पोट आहे का नाही घेतलं त्याचं आता लग्न झालं. त्या पोट्याने हत्ती पसंत आले तर इथून हत्ती नेले. ह्या संभाजीनगरचे वाघ नेले तिथं गुजरात काही अगौ कारभार बर. चित्ता टांझानियाचे टांझानियाचे चित्ते आले इथं. हा कोणता कारभार होतो कारभार तिथे जगते नाही जगत ठीक आहे. ती चित्ते आणले ती चित्ते मी ओरडीत नेली आणि पैसे देऊन आणले काय थोड्याशा पैशात नाही आणले. फुकट आणि फुकट दिले का टांझानियाने नाही पैसे मोजले. त्या अमेरिकेत जाते अमेरिकेत जाऊन का सांगते माहिती का मी पेटते किती. त्या माग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत गेलो होते. त्या बैठकीत सांगते का मॅप भारतातलं एकही गाव असं नाही ठेवलं का तिथं लाईन नाही पोहोचली. भारत पूर्ण मॅप ठीक आहे बिजली मुक्त केला. बरं इकडं का नाही ते इथून जाताना पंतप्रधान द्रौपदी मुर्मू यांचं नाव डिक्लेअर केलं होतं राष्ट्रपती पदासाठी ठीक आहे द्रौपदी मुर्मूचं या पंतप्रधानांना. पण तिथं गेलं तिथं काय म्हणते बंदा भारत बिजली मुक्त असं त्यांना तिथं सांगितलं. आणि द्रौपदी मुर्मूच्या गावातच नाही होती. आणि जगातल्या मीडियानं उचलला पाहिजे जशी न्यूज व्हायरल झाली तर मग साल्या दोन दिवसात इलेक्ट्रिसिटी टाकली. सांगा म्हणा किती फुकणाऱ्या म्हणा. हा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती ज्या गावातून आली तिच्या गावात लाईन नाही ह्या जगात फुकणाऱ्या चालून राहिला. त्या अमेरिकेत गेलं तिथं सांगते का 8 दिवसात एक युनिव्हर्सिटी पैदा. युट्यूबवर भाषण आहे त्याचं पाहून गेला. 8 दिवसात एक युनिव्हर्सिटी पैदा करतो. मग आता एका वर्षात किती हप्ते येते माहित आहे. एका वर्षात हप्ते येते 52. किती हप्ते येते 52. 10 वर्षात किती हप्ते झाले 520. मग चोट्या दाखव तू 520 युनिव्हर्सिटी कुठं पैदा केल्या. मग त्याच्यात पुन्हा गोष्ट फेकली. मी IIT IIM बनवलं म्हणजे आणि खेळ मी एका महिन्यात एक IIT IIM तयार करून राहिलो. मग 12 महिन्यात 12 10 वर्षात किती झाले 120. याने म्हणा आता 10 दाखव 10 120 पण किती दाखव 10 वर्षात 10 IIT IIM उभे केले का सांग. डिक्लेअर केले त्याच्यातले 3 तयार झाले बाकीचे काय काय. म्हणजे निव्वळ फुकणाऱ्या तालाचं काम हे पंतप्रधान करते. आणि तुम्हाला सांगतो आमच्या आमच्या कास्तकार माझ्या मी कास्तकार आहे ज्याची जयते त्याने कळते जयते म्हणून बोमलतो. अरे माझ्या बाबा एका जाण्याचे हजार जाणे करणार ठीक आहे. साले म्हणा इंटरनेटून भाकर नाही डाउनलोड करतायत. या कास्तकारांना उगवणं बंद केलं तर गोटे खातात बरोबर नाही का. आता पुन्हा खताचे भाव 200 रुपयाने वाढवले या ना शिकवून अजून सत्य द्यायचाच आहे. 200 ने वाढले प्रत्येक खताचे भाव 200 ना. आता इथं सुटणार हंगाम आहे. डिझेलचे भाव 52 रुपये होते जेव्हा बुरे दिन होते. 2000 रुपये रेट आहे म्हणजे नागाटीचे 2 फायचे. त्याने विचारा 14चे भाव किती रेट होते 1000 रुपये होते. आता का झाले दोन ट्रॅक्टरवाले विचारा काम रेट वाढवले. तो एकच कारण देते डिझेल वाढलं. का वाढलं माझ्या बापानं वाढवलं. माझ्या बापानं वाढवलं का तुमच्या बापानं वाढवलं का गाडीवाल्यानं वाढवलं. कोण वाढवलं. एवढा टॅक्स हपकाडून राहिला जागो जागी टॅक्स. तुम्ही ATM मधून पैसे काढायला जा 5 वेळा ATM मधून पैसे काढले सगळ्यांना काढले का 30 रुपये गायब करते. किती रुपये 30 रुपये गायब तुमच्या अकाउंट मधले. त्याच्यानंतर माया बाप तुरी निघाल्या ATM येते इकून येते माई माय जाताना. आता पहिले कसं होतं का माई माय तुरीची दाय भिजू तुरी भिजू घाले टाक्यात त्या वायू झाले आणि जात्या भटके त्याची दाय म्हणली. आता ते प्रकारच बंद झाला. कोणवर म्हणून विषय संपला त्याचा. माय सांगते का पट्टे घेऊन येतात 2 वर्षभराची सोय. आणि येतानी सांगते का 3 तांब्याचे पट्ट्याला HMT चे. आणि माई माय निळ्या रंगाच्या ड्रामात भरून ठेवल्या प्रत्येकाच्या घरी 1 वर्षभराची सोय ठेवली आहे का नाही. हे मध्यमवर्गीय लोक आपल्यासारखे लोक 1 वर्षभराची सोय लावून ठेवते. ह्या तोट्यानं त्या 30 किलोच्या पट्ट्यावर 5% GST लावला. कोण घेते 30 किलोचा कट्टा. आपण घेतो सर्वसामान्य माणसं. हे बी नाही सोडलं. अरे गांधीजीनं मिठा टॅक्स लावत आंदोलन केलं होतं.
यानं सगळ्यांना आपलं खाता अन्नधान्य बी नाही सोडलं. एज्युकेशनवर 18% जीएसटी लावला शिक्षणा. आता हे इथं हे जे सरकार आहे तिघांनी मी पुन्हा येईल मला यानं आता भरती घेतली. त्या भरतीमध्ये मी किती वेळा रिक्वेस्ट केली का हे 1000 रुपये फी आहे एका पोराने नाही पकडत. एक पोरगा 4-4 परीक्षा देऊ शकते नाही त्याच्यापाशी 8-8 परीक्षा देऊ शकते. कुठून आणून याच्या टाइम 8-8 हजार रुपये त्यासाठी रूमचे पैसे द्यावे पैसे द्यायला. या भारतात 1000 रुपयात हे या भारतात 100 रुपयात कलेक्टर होते आणि तलाठी वाचा 1000 रुपये फी आहे. तलाठी 1000 कलेक्टर 100 रुपया सांगा उपद्रव्य अशी व्यवस्था तयार केली. त्याच्यानंतर आपण या भयान पंतप्रधान निवडून दिला यांना एक योजना आणली अग्निवीर शेतकऱ्याचं गोरगरीबाचं कष्टकऱ्याचं रिक्षेवाल्याचं या वेळेला पूर्व इंडियन आर्मीची तयारी करते आणि आपलं पूर्व हे इंडियन आर्मीची तयारी करते. आता या अग्निवीर भरतीत काय माहिती आहे का तुमचा पोरगा जर शहीद झाला अग्निवीर मध्ये लागू होता तो तिरंग्यात निघून येणार नाही. त्याने तुमच्या गावात मानवंदना भेटणार नाही. शहीदाची जे काही प्रोटोकॉल असते ते भेटणार नाही. त्याने कॅन्टीनची सुविधा भेटणार नाही. त्याने पेन्शन भेटणार नाही. समजलं का? तुम्ही विचार करा हे नाही भेटणार. त्याने तुमचं पोरग 19व्या वर्षी लागाल आणि 4 वर्षाचा 23व्या वर्षी रिटायर होईल. लग्नाच्या वयात रिटायर करणारा एकमेव पंतप्रधान आहे. अरे तू पोट्टा 23व्या वर्षी रिटायर होईल ना की बेरोजगार आणि त्या लग्नाचं वय नाही. त्याचा बाप म्हणा रिटायर पोरगी पाळला आणि मेला पोरगी पाळले तर पोरीचा बाप त्याला उभा ठेवून का डाक्या तर का सांगा पोरीचा बाप हिज माय सन हिज अ रिटायर्ड सर्व्हिस मॅन. पोटीचा बाप त्याला घुमणार लागतो आणि उभा ठेवून का. अरे देशाच्या संरक्षणासाठी पैसे नाही म्हणते. अरे ते 44 जवान पुलवामा मध्ये शहीद झाले माहित आहे तुम्हाला 19 इलेक्शनच्या अगोदर बरोबर. एक हल्ला नाही झाला तो बरोबर इलेक्शनच्या अगोदर हल्ला झाला. कुठं? पुलवामा. अरे माझ्या देशाचे 44 जवान शहीद झाल्यामुळे उत्तर पाहिजे या सरकारकडून का तुम्ही एकही 250 किलो आरडीएफ नॅशनल हायवेवर 10,000 सीआरपीएफचे जवान असताना आलो कुठून? तुम्ही काउन चौकशी समिती नाही नेमली त्यासाठी? म्हणजे फुकट आहे का या देशाच्या जवानाचा जीव? कुठं गेले? काउन चौकशी नाही नेमली. कुठून आला आरडीएफ? कमी टिकाऊ नाही नेमली तुम्ही. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 3 महिन्यानं पुलवामाचा जो डीवायएसपी होता त्याचं नाव आहे देवेंद्र सिंग. गुगल वर सर्च करा पुलवामा आणि देवेंद्र सिंग तुम्हाला फोटो सहिती. डीवायएसपी होता तो आतंकवाद्यासोबत AK-47 आणि रॉकेट लॉन्चर सहित सापडला. त्याची केस एका दिवसात गायब केली. बातमी दाखवली नाही न्यूज चॅनलनं कारण हे न्यूज चॅनल मी इकत देऊन खाल्ली आहे. समजलं का? लष्कर भी तुम्हारा है सरदार भी तुम्हारा है. लष्कर भी तुम्हारा है सरदार भी तुम्हारा है. तुम झूठ तो सच लिख दो अखबार भी तुम्हारा है. तुम खाल्लो म्हणून कोणी अरे कोणी बोलायला नाही बात नाही कोणीच बोलायला नाही बात. सगळे लोक घेऊ नये नेते बीते तर साफ नाही बाईची झाड गेली. आपल्या घरी काय 10 एकर वा किराणा दुकान रुपला सर का घ्यायचा आहे हे साले. आणि जेलमध्ये गोर गरीबाच्या ठीक आहे हक्कासाठी लढलं जेलमध्ये गेलो का प्रॉब्लेम आहे म्हणून टाकलं साल्या दे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत डरपोक आहे तोपर्यंत तो तुमचं तोंड दाबायचा प्रयत्न करतो. मग हे तुमच्या गावात म्हणजे लोकांसमोर रेल्वेचा थांबा नाही पाणी नाही तर तुम्ही बोलत नाही म्हणून नाही. माझ्या खूप प्रॉब्लेम आहे. कोणाचा प्रॉब्लेम आहे? हा म्हणून तुम्ही शकून घ्या. मी माझा आमदार खासदाराला आडवो हा आमदार खासदाराला आडवो असा कसा नाही ते तुम्ही आडवे नाही झाले का तसे कोण कोण करत एका दिवसात पंचाकडे झाली पाहिजे. त्याला विषय असा आहे का पंचाकडे झाली पाहिजे त्या आमदार खासदाराने निवडून दिलं. तुम्ही थोडं सांगते त्याच्या जाहीरनाम्यात हे ठेवाचा 5 वर्ष त्याला दाखवाचा. प्रॉब्लेम तुमचा आहे. भारताचं संविधान सांगते का तुम्ही बोला. ठीक आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणते पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झंडा. गुंडा म्हणजे काही मर्डर हाफ मर्डर करणारा नाही. व्यवस्थेच्या विरोधात आवाज उचलणारा पाहिजे नाही तर मग मला जिल्हा परिषद भेटणार नाही. मी काय बोलू मला पंचायत समिती भेटणार नाही.
बंद करा ढोबळदांडे। म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो, हे समजून घ्या। आणि म्हणते मनमोहन सिंग मुका होता का केलं, अरे मनमोहन सिंग हुशार होता, देशाची इकॉनॉमी वर्तन नेली त्यासारखा नव्हता, बाहेर होऊन घ्या। समजलं का? त्या कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट स्टुडंट आहे आणि आजही भारतातलं कुठं कॅम्ब्रिज मध्ये जेव्हा एम ए इकॉनॉमिकची डिग्री करा जाते तर त्याच्या स्कॉलरशिप येते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी, त्या स्कॉलरशिपचं नाव आहे डॉक्टर मनमोहन सिंग स्कॉलरशिप योजना, नरेंद्र मोदी नाही आहे। समजलं का? मनमोहन सिंगाच्या नावानं स्कॉलरशिप आहे। एवढा ब्रिलियंट स्टुडंट होता आणि हे त्याला मुका म्हणे, ठीक आहे, यांना कोणा कोणाले का नाही म्हणलं। समजलं का? मग मी आधी नाव ठेवलं, ठीक आहे, गायनाच नाव ठेवायचे का? म्हणून हे तुमच्या इथं जे प्रश्न आहे रेल्वेचा थांबासाठी, हे लोकलचे प्रश्न आहे, ह्या खासदारांना तिकडून विचारायला पाहिजे। कुठं? लोकसभेत। महाराष्ट्र शासनाचा विषय, तुमच्या इथं पाणी नाही येत म्हणते 10-10 दिवस, इथंच ताकी आहे 22-23 किलोमीटर, पाईपलाईन टाकायला पाहिजे, त्यासाठी फंड मंजूर करायला पाहिजे, ठीक आहे, हे तुम्ही मागून लावून जरा आज बसा जाऊन आमदार खासदाराच्या बुरा असा कसा नाही देत, ठीक आहे, देते तो बरोबर, तुम्ही बोलत नाही म्हणून प्रॉब्लेम आहे, ठीक आहे। तुमच्या इथं आता डाळिंबाच्या बागा, ठीक आहे, त्याच्यानंतर केळीच्या बागाचा या भाग आहे, इथं हे फळबाग योजना या राज्यात लागू कोण केली असाल तर ते केली आदरणीय पवार साहेब। आणि ड्रीप इरिगेशन म्हणजे ड्रीप वर सबसिडी, स्प्रिंकलर वर सबसिडी, हे पवार साहेबांनी सुरू केली का शेतकरी सदन झाला पाहिजे। पण आता या तुट्याने काय केलं, पहिले सबसिडीचे पैसे सरकार तिकडून पाठवे डायरेक्ट कुणाच्या अकाउंटवर, शेतकऱ्याचं नाही पाठवली, व्यापाऱ्याच्याच पाठवली, दुकानदाराच्या। आता तोटके म्हणते का तुले 2.5 एकराले एका हेक्टरले ड्रिपले 1,20,000 लागते, तर तू 50% रक्कम स्वतःची भर, नसेल त्याच्यापाशी तर नाही तसाच, पण पहिले तू भर, कुठून आणायचे? आम्ही भरते पैसे भरायला लावते 1,20,000 आणि मग तुले पास झालं तर पैसे, उलटे धंदे आहे। म्हणजे तुम्ही का चेंजेस केले समजून घ्या एवढं फार, ठीक आहे, आपल्याला पूरं जिथं जिथं लुटाचं काम हे सरकारनं केलंय। दुधाचे भाव काढून टाकले 22 रुपये रेट आणला, 34 रुपये रेट होता दुधाचा। हा शेतकऱ्याचा जोड धंदा आहे, त्याला कशीही 4 पैसे त्याच्यातून भेटले तर आपलं चालवते तू घर। हा अरे तू एक दिवस एक वर्ष 12,000 गेली, किती हजार परत दूध 22 रुपये आहे आणि मार्केटमध्ये दुधाचं पाकिट किती रुपये लिटर आहे? 75 म्हणजे टेबल रेट, किती रेट? मनातला गळदुऱ्या खाऊन कोण राहिलं एवढा 50 रुपयाचा? अरे 50 रुपयाचा फरक म्हणजे दूध शेतकऱ्यापासून 22 घेऊन राहिले आणि मार्केटला 75 रुपये लिटर विकून राहिले। 12,000 रुपये तूर गेली होती, इजिप्त वरून या दाढीवाल्यानं अकाप्यासारखी दाय बनवली, जेवढी बनवली एवढी बनवली का कास्तकऱ्याची तूर 4,000 आली, हमी भाव 5,700 होते, मार्केटने तूर गेली 4,000 वरून। हे पुन्हा येईन आलं देवेंद्र कांबळे, माहित आहे का नाफेडने तूर खरेदी कर म्हणलं तर तो म्हणे बाजारा नाही आणि हे तोटके सिमेंटच्या रस्त्यावर ट्रकनं बांधताना होते, खरं म्हणून राहिलो का नाही? शेतकऱ्याचा माल घ्यायला बांधला नाही सुटतो, आणि मग घे तुरीची दाय खपली नाही तर त्याने भोगड्यानं टोक्या मारल्या, ते भोगदाडाची दाय कंट्रोल 32 रुपये किलो निघली, इकली त्याने कंट्रोलर 32 रुपये किलो। असं सोयाबीन गेलं होतं 12,000, ऑगस्ट डिसेंबर 2021 पासून ऑगस्ट 2022 पर्यंत सोयाबीनचे रेट वाढून राहिले होते 9,000, 10,000, 10,500, 11,000, 12,000। अही माया कास्तकाराचं सोयाबीन, माया बाबाचं सोयाबीन जवळ निघते ना सप्टेंबर महिन्यात, ह्या सोट्यानं अमेरिकेतून सोयाबीनची ढेप बनवली आणि कोण्या सोयाबीनची बनवली, जेनेटिकली मॉडिफाईड जे सोयाबीन भारतात लावता येत नाही त्याची 12,00,000 टन बनवली, जशी बनवली तशाच सोयाबीनचे रेट रिवर्स आले। तुम्ही म्हणजे कास्तकाराला 2 पैसे जास्त त्याच्या तोंडातला घास शिस्काचं काम या मोदी सरकारनं केलंय। अरे ह्या मायापाशी पावती आहे चण्याच्या, ह्या चणा 2013 5,850 रुपये विकला आणि 2017 ह्या चणा 2,850 विकला,
कुठं न्याव न्याय आता वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? आग लावून माणूस साडेतीन वाजता राजीनामा देऊ वापस. हे माणूस एकच माणूस करू शकते, दुसरा नाही करू शकत. म्हणून मग टार्गेट करायचं पक्ष कोणाचा असा आहे. म्हणून या देशातल्या लोक जर हे बा लोक ऐकत एका लिमिट पर्यंत ऐकते, लिमिटच्या वरच झालं लोक ऐकत नाही. एक लिमिट लिमिट आहे, ठीक आहे. अरे या हिटलरचं स्वप्न होतं का माहित जगावर राज्य असलं पाहिजे. त्याचा स्वप्न होता इटलीचा मुसोलिनी, आणि त्या मुसोलिनीने वाटत होत. पण दुसरं तुम्हाला सांगतो, गॅस चेंबर मध्ये टाकू टाकू मारले म्हणलं लोक कोण हिटलरनं असंच होतं पाण्या मिशीचं फुटत. असे चेंबर मध्ये टाकायचे बुलडोजर मेलेले माणसं म्हणायचे गड्डा खोदायचा आणि बुलडोजर त्याचे टाकायचे आणि त्याच्यावर माती टाकायची. इतका बदमाश होता हिटलर. जगावर राज्य करायचं स्वप्न होतं त्याच. पण दुसरं महायुद्ध खतम होताना बंदा युरोप नेसताना भूत झाला. आणि 2.5 लाख लोक रोमच्या, ठीक आहे, इटलीच्या रोम राजधानीत मुसोलिनी त्याचा जो सोबती आहे त्याच्या घरासमोर जमा झाले. आणि जे लोक जाऊन पडले त्याच्या दरवाजावर, बंद मोठा दरवाजा तोडला, 2 लाख लोक आले घरात घुसले. त्या पकडवाले काले जेव मारला मरत पर्यंत, ज्या कोणत्या कडून त्या कोणत्या मारला, कपडे काढून नाबळ्या करून मारला, त्याच्या बायकोने बी मारलं, नाबळ्या करून दोघांनी मारलं, मेल्यावर बी मारलं. एवढ्यानं समाधान नाही झालं लोकांचं. तंगड्याने बरं बांधले आणि 60 फूट वरत टांगलं. हे लाईव्ह टेलिकास्ट टीव्ही वर चालू होत. तारीख होती 28 एप्रिल 1945. गुगल वर पाहून घेला किती तारीख. हे जर्मनीतून हिटलर पाहून राहिला होता. हिटलरले वाटलं याच्या पेक्षा बेकार मारून लोक आपल्याला. म्हणून हिटलर ना एकच दिवस गेला, तारीख 29 गेली आणि 30 तारखेला आत्महत्या केली. कोणा हे कायच्यासाठी सांगत नाही ना, का माया देशात असं काही होऊ नये एवढीच अपेक्षा मी करतो, ठीक आहे. कारण माया देशातले लोक चांगली आहे, अशी अशी वेळ माया देशावर येणारच ना, ठीक आहे. म्हणून या देशात या शेतकरी विरोधी 3 कायदे केले. ते पंजाबचे शेतकरी म्हणून उरून पुरले. 1 वर्ष आंदोलन केलं. अरे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिकेड्स लावले. अश्रुधुराच्या कांड्या, रबराच्या गोळ्या, ह्या अशा सयाका लावल्या. अनिपुचिता लावल्या नाही पाहिला तुम्ही. आता निवडणुकीच्या अंतर मी हमीभावासाठी आंदोलन केलं. एक पोरग 21 वर्षाचा जवान पोरग मांडले रबराची गोळी लागली तर नेलं. 700 शेतकरी त्या आंदोलनात शहीद झाले. किती? त्या शेतकऱ्याचा बदला घ्यायचा या निवडणुकीत आपल्याला. मी म्हणतो पंजाबच्या शेतकऱ्यासोबत पंगा काय घ्या. ह्या पंजाब मध्ये जात होत मग मार्च 56 ची शिंगा सांगते आणि उडान पुरान फाटे तर वापाशी. हे बुलेट प्रूफ गाडी असून 300 कोटीची बुलेट प्रूफ गाडी आहे का? बंदुकीची गोळी नाही जात एवढं फाटू आहे. सांगते का 56 ची शिंगा. म्हणून लक्षात घ्या, या देशाचं वाटोळं कोण केलं असं त्या गाडीवाल्याने. शेतकऱ्याचं नाही, बेरोजगाराचं नाही, सब कोट्याचे रस्त्यावर आणून टाकले. लग्न कोटी हिनून राहिली या देशातली. हा कोकेन ब्राऊन शुगर त्या अदानीच्या याच्यावर सापडते त्या पोर्टवर, त्याची न्यूज आहे.